तुमचा जन्म जर गरीब घरात झाला असेल तर तो तुमचा दोष नाही, परंतु जर तुम्ही गरीब म्हणून मेला तर तो तुमचाच दोष आहे। नमस्कार मंडळी, परत एक वेळ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल बिझनेस माझामध्ये। आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका अशा ठिकाणी घेऊन आलेलो आहे ज्या ठिकाणी आपल्या घरातून जवळपास 15 ते 20 प्रकारचे वेगवेगळे उद्योग केले जातात। माझ्यासोबत आहेत संध्या मॅडम। नमस्कार सर। जे की आपल्या घरातून 15 ते 20 प्रकारचे व्यवसाय करून महिन्याला 1 लाख ते 1.5 लाख रुपये कमवत आहेत। जसं की तुम्ही बघत असाल, माझ्या घरामध्ये मी 10 ते 15 प्रोडक्ट बनवते। तसेच त्यापैकी एक ह्या खोबऱ्यापासून आम्ही 4 ते 5 प्रकारचे प्रोडक्ट बनवते। त्यातलेच 1-2 प्रोडक्ट बनवून दाखवणार आहे। हे आहे मशीन, ह्यामध्ये मी खोबरं टाकत आहे। आता मी यामध्ये खोबरं टाकून घेतलेले आहे। मशीन चालू करण्याची प्रोसेस दाखवते। हे लॉक आहे, हे लॉकच खाली घ्यायचं आणि परत हा हळूहळू असं सोडत जायचं। आता हे पूर्ण सोडलेले आहेत खोबरेल टेकूपर्यंत। आता आपण मशीन चालू करूया। हलका हलका प्रेस करायचं आहे, प्रेस करतच राहायचं आहे। मी तुम्हाला आणखीन थोडं खोबरं टाकून दाखवते। आपण लॉक काढून परत प्रेस करूया। हे झालेलं आता खोबऱ्याचं केस, याचं आता आपण पॅकिंग करणार आहोत। आम्ही हे प्रोडक्ट 1/2 किलो, 1/2 किलो, किलो अशा पॅकिंगमध्ये पॅक करतो आणि आता हे आता पॅकिंग करत आहोत। हा प्रोडक्ट आम्ही दुकानदार, हॉटेलवाले यांना विक्री करतो। याचा वापर हॉटेलमध्ये, स्वयंपाकामध्ये, घरगुती वापरासाठी, करंजा वगैरे बनवण्यासाठी, लाडू बनवण्यासाठी वापर केला जातो। मटणाच्या भाजीसाठी वगैरे वापर केला जातो। आता हा आपला पाक आहे, त्या ह्या केसमध्ये आपण ते घालतो आहे। तर आपण या मशीनमध्ये आपण आता मिरची बारीक करणार आहे।
आपण मिरची घातलेले आहे, आता झाकण लावून घ्या. हे लॉक लावायचे, लॉक लावते. आता मशीन चालू करूया. यामध्ये थोडी थोडी मिरची टाकत राहायचे. यामध्ये मिरची टाकतच राहायचे. आता ही मिरची पावडर अशा तऱ्हेने बारीक होत आहे. आता आपण मिरची पावडर जी बारीक केलेली आहे ती बाहेर काढू. ही अशा तऱ्हेने मिरची पावडर बनलेली आहे. आता ही मिरची पावडर बनलेली आहे ते आपण बाहेर काढूया. ज्या पद्धतीनं आपण आता चिली पावडर बनवलेली आहे त्यामध्ये आपण आता हे मसाले सगळे वाळले मसाले आहेत ना ते पण बारीक करून यामध्ये मिक्स करतो. आणि परत ओला मसालासुद्धा त्यामध्ये बारीक होतो ते तोही मिक्स करू शकतो. तो मिक्स झाल्यानंतर असे हे पॅकिंग बनतात. ते पॅकिंग आम्ही मार्केटमध्ये देतो. यालाच कांदा लसूण मसाला चटणी म्हणतात. याचे आता आपणाला हलकेसे नॉर्मल असे गोळे बनवायचे आहेत. आता याला आकार येण्यासाठी या मशीनमध्ये आपण याला प्रेस करत आहोत. आता याला बाहेर काढून घ्या. या अशा तऱ्हेने लाडू तयार झालेले आहेत. या लाडवाचं पॅकिंग करून आम्ही मार्केटला विकतो. तर मॅडम आमचे जे सबस्क्रायबर आहे आणि व्ह्यूअर्स आहेत शेवटपर्यंत हा व्हिडिओ ज्यासाठी बघत आहेत तो महत्त्वाचा प्रश्न मी विचारतोय. या व्यवसायापासून तुम्ही किती कमाई करताय? महिना 1 ते 1.5 लाख कमवत आहे. तर चला म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला यापैकी कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल जसं मसाला मशीन आहे जसं लाडू बनवायचा व्यवसाय आहे जसं खोबरे खिसायचा व्यवसाय आहे कुठलाही व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल मॅडमनं जिथून हा प्लॅन घेतला होता त्यांचा नंबर मी स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉल करू शकता या व्यवसायाविषयी पूर्ण माहिती घेऊ शकता आणि आवडल्यानंतर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओशी तोपर्यंत जय महाराष्ट्र.